महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा एकदा भाजपाचं स्थिर सरकार निवडून देण्याचं नाशिक इथल्या महाजनादेश यात्रा समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन याआधीच्या सरकारांमुळे देशाचा आणि राज्याचा विकास खुंटला होता मात्र गेल्या पाच वर्षात जनतेच्या पाठबळामुळे विकास गतिमान झाला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर पंतप्रधानांचं टीकास्त्र राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य ही आपली जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करणारा शेतकरी अडचणीत असताना सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करत असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत तीन ऑक्टोबरपर्यंत वाढ नमस्कार मी विनायक घोडे स्वागत करतो, आता महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा एकदा भाजपचं स्थिर सरकार निवडून देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक इथं केलं महाराष्ट्राला नवी ऊर्जा नवी ताकद देण्यासाठी राज्य पुन्हा लोडशेडिंगमध्ये जाऊ नये यासाठी भाजपाचं सरकार पुन्हा येणं आवश्यक आहे असं सांगून चला पुन्हा आणूया आपलं सरकार अशी मराठीतून साथ घालत पंतप्रधानांनी एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचं रणशिंकच फुंकलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या स्थिर प्रगतीशील आणि विकासशील सरकारनं महाराष्ट्राला नवी दिशा दिली असं सांगून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर राज्याचा लाभ उठवायला हवा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप करताना ते बोलत होते समय सीमा के भीतर हो और समय समय पर हिसाब जनता जनार्दन के दरबार देता राहू पॉलिटिकल इनस्टेबिलिटी के कारण राजनीतिक अस्थिरता के कारण महाराष्ट्र जिस तेजी से आगे जाना चाहिए था महाराष्ट्र जिस समर्थ के साथ देश को भी आगे ले जा सकता था अकेले मुंबई महानगरी की चकाचौंध में महाराष्ट्र के दूर दराज क्षेत्र महाराष्ट्र के गांव गरीब किसान राजनीतिक अस्थिरता के शिकार हो गए याआधीच्या सरकारांमुळे देशाचा आणि राज्याचा विकास खुंटला होता मात्र गेल्या पाच वर्षात जनतेच्या पाठबळामुळे विकास गतिमान झाला आहे राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्राचा ज्या वेगानं विकास व्हायला हवा होता त्या वेगानं विकास साध्य होऊ शकला नाही असं त्यांनी सांगितलं भाव भी मिला बीते पाच साल मे महाराष्ट्र किंवा आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर का झाल मिला तो यहां की सांस्कृतिक भव्यता को मान और सम्मान भी मिला बीते पांच साल में महाराष्ट्र में निवेश का बेहतरीन माहौल बना तो किसान को भी बेहतर सुविधाएं और सहयोग मिला काँग्रेस पक्षाचा गोंधळ आम्ही समजू शकतो मात्र शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता मतांसाठी अयोग्य वक्तव्य करतो तेव्हा दुःख होतं असं सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांना कधी कोपर खळ्या तर कधी थेट टीकेचं लक्ष केलं पवारांना शेजारी देश चांगला वाटत असेल तर ती त्यांची मर्जी मात्र दहशतवादाचा कारखाना कुठे चालतो हे सर्वजण जाणतात असं सांगून त्यांनी पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला राजकारणात नेत्यांचा जयपराजय सुरूच असतो मात्र राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान आणि राष्ट्रहिताचा विचार ही आपली जबाबदारी आहे असं पंतप्रधान म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये हिंसा भडकवण्यासाठी सीमेपलीकडून प्रयत्न केले जातात मात्र तिथल्या जनतेला यातून बाहेर पडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हायचा आहे मात्र विरोधी पक्ष यातही राजकीय स्वार्थ शोधत आहेत सरकारवर टीका करण्याचा विरोधी पक्षांना अधिकार आहे मात्र दहशतवाद्यांना अपप्रचार करता येईल अशी वक्तव्य करणं दुर्भाग्याची बाब असल्याचं पंतप्रधान म्हणाले देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देशापेक्षा आपल्या पक्षासाठी काहीही मोठं नाही असं सांगून देशाच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या निर्णयांची जंत्रीच त्यांनी यावेळी सादर केली देशाचं सैन्यदल सशक्त करण्यासाठी आवश्यक पावलं उचलणार आहोत असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं वायूदलात लवकरच राफेल लढाऊ विमानं समाविष्ट होणार आहेत यामुळे हवाई दल अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या जवानांसाठी आधीच्या सरकारनं बुलेटप्रूफ जॅकेटं घेतली नव्हती आम्ही ही प्रक्रिया सुरू केली इतकंच नव्हे तर ही जॅकेटं भारतातच तयार व्हावीत यासाठी प्रयत्न केले त्याचा परिणाम म्हणजे भारत आता आंतरराष्ट्रीय दर्जाची जॅकेटं निर्माण करत आहे शंभरपेक्षा जास्त देशात ही बुलेटप्रूफ जॅकेटं निर्यात होतात असं त्यांनी सांगितलं सैन्य दलाच्या तीनही विभागात उत्कृष्ट समन्वय राहावा यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला तीनशे सत्तर कलम हटवणं उज्ज्वला योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करणं एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकपासून देशमुक्त करण्याचं अभियान हाती घेणं युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रोत्साहन देणं या क्षेत्रातल्या सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा पंतप्रधानांनी सादर केला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देश लवकरच मुक्त म्हणून घोषित होणार असल्याचं ते म्हणाले पर्यटनाबरोबरच उद्योगालाही प्रोत्साहन दिलं जात आहे संरक्षण सामग्री उत्पादनात नाशिक लवकरच अग्रस्थानी येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असं पंतप्रधान म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व या भूमीनं दिली आहे असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचं आहे कोकणातलं समुद्रात जाणारं पाणी उत्तर महाराष्ट्रात आणायचं आहे देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचं लक्ष पंतप्रधानांनी ठेवलं आहे त्यात महाराष्ट्राचा एक ट्रिलियनचा वाटा असावा दृष्टीनं प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं देशाला अन्नधान्य उत्पन्नात स्वयंपूर्ण करणारा शेतकरी आज अडचणीत असताना सरकार उद्योगपतींचं कर्ज मात्र माफ करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे त्या आज नांदेडमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांना बाजारपेठेत कांदे आणण्यासाठी मनाई केली आहे पाकिस्तानशी लढण्याची भाषा करणारं सरकार कांद्याला भीत असल्याची स्थिती आहे असा टोला त्यांनी लगावला देशात पासष्ट टक्के लोकांचा व्यवसाय शेती आहे मात्र सरकारला उद्योगपतींची काळजी आहे शेतकरी जगला पाहिजे यासाठी काहीही प्रयत्न होताना दिसत नाहीत आतापर्यंत सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या बोंड अळीमुळे पीक उद्ध्वस्त झालं पिकासाठी काढलेलं कर्ज फेडता न आल्यामुळे बँक नोटीस काढते जप्ती आणते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला शेतकऱ्यांना संकटात मदत करण्याचं सरकारचं काम आहे की अजून संकटात लुटायचं काम आहे हे सरकारनं स्पष्ट करावं असंही म्हणाले मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात एका बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला असंही त्यांनी सांगितलं गडकिल्ल्याच्या बाबतीत या सरकारनं काय भूमिका घेतली तर पर्यटनाच्या नावाखाली स्वाभिमानाचा इतिहास हे सरकार पुसू इच्छित आहे असा आरोप त्यांनी केला नांदेडमध्ये एक दोन जागी राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं सण उत्सव सुरक्षा दलांची उपलब्धता यासह इतर महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊनच विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जातील असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांच्या बैठकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेची विस्तृत चर्चा करण्यात आली त्यानुसार केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या आवश्यक तुकड्या तैनात करण्यात येणार असून नक्षल प्रभावित भागात जास्त सुरक्षा दलं पुरवण्यात येणार आहेत काही राजकीय पक्षांनी उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी केली आहे असं त्यांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कोणतेही फेरफार करता येऊ शकत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होतं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्र यांनी विविध विभाग प्रमुखांच्या बैठका घेतल्या राज्यातले सर्व विभागीय आयुक्त परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या समवेत आयोगानं बैठक घेऊन जिल्हा निहाय निवडणूक तयारीचा आढावा घेतला राज्यातल्या राष्ट्रीय राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचीही निवडणूक आयोगानं बैठक घेऊन त्यांच्या सूचना जाणून घेतल्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा अठ्ठावीस लाखांवरून सत्तर लाख करावी अशी विनंती शिवसेनेनं निवडणूक आयोगाला केली आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला आहे या विधानसभा निवडणुका मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली आहे के प्रदेश काँग्रेस समितीच्या शिष्टमंडळानं यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांची आज भेट घेतली त्यावेळी मतपत्रिकेवर मतदानाच्या मागणीसह चव्वेचाळीस लाख एकसष्ट हजार बोगस मतदारांची नावं यादीतून वगळण्याची मागणी शिष्टमंडळानं केली आहे आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीतल्या स्थानिक न्यायालयानं माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी तीन ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे या प्रकरणी जामीन अर्जावर येत्या तेवीस तारखेला दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे पाच सप्टेंबरपासून चिदंबरम तिहार तुरुंगात आहेत आज न्यायालयात सुनावणीच्या वेळी चिदंबरम यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडत कोठडीत आणखी वाढ करायची गरज नसल्याचं सांगितलं चिदंबरम यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्याची विनंती सिब्बल यांनी केली मात्र महाधिवक्ता तुषार मेहता यांनी त्याला विरोध केला अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन विवादाप्रकरणी प्रकरणी सर्व पक्षकारांनी अठरा ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले त्यामुळे या प्रकरणाचा निकाल नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोन्ही पक्षकारांनी युक्तिवाद पूर्ण करण्यासाठीच्या अंदाजे तारखा द्याव्यात असं न्यायालयानं सांगितलं होतं न्यायालयीन प्रक्रियेबरोबरच पक्षकारांना हा वाद मध्यस्थामार्फत सोडवायची इच्छा असेल तर तशी प्रक्रिया ते सुरू ठेवू शकतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं स्पष्ट केलं आहे न्याय न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती अशोक बोबडे न्यायमूर्ती एस ए नझीर यांचा या घटनापीठात समावेश आहे सेप्टिक टँक किंवा सांडपाणी मैला सफाई करताना होणाऱ्या कामगारांच्या मृत्यूबद्दल सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे मॅनहोल आणि मैला सफाई करताना या कामगारांना मास्क किंवा मा ऑक्सिजन सिलेंडर घेण्यासारखं सुरक्षाविषयक साहित्य का पुरवलं जात नाही अशी विचारणा न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं ॲटर्न जनरल के के वेणुगोपाल यांना केली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भातल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही विचारणा केली आहे दर महिन्यात अशा चार ते पाच कामगारांचा मृत्यू होत आहे जगात कुठेही गॅस चेंबरमध्य कामगारांना सुरक्षेच्या उपाययोजना केल्यापासून पाठवलं जात नाही असं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे स्वातंत्र्याला पेक्षा जास्त वर्ष उलटून गेल्यानंतरही देशात जातीय केला जात आहे ही दुर्भाग्याची गोष्ट असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायालय चार नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे या चार न्यायाधीशांमध्ये कृष्ण मोरारी एस रवींद्र भट व्ही राम सुब्रमण्यम आणि ऋषिकेश राय यांचा समावेश आहे या नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या चौतीस झाली आहे ही आतापर्यंतची न्यायाधीशांची सर्वाधिक संख्या आहे संसदेनं सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या एकतीसवरून चौतीस केली होती या नव्या संख्येनुसार या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे हे न्यायाधीश सोमवारी शपथ घेणार आहेत स्वदेशी बनावटीच्या तेजस या हलक्या लढाऊ विमानातून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बोंगुरू इथून उड्डाण केलं तेजसमधून उड्डाण करणारे राजनाथ सिंह हे देशातले पहिले संरक्षण मंत्री ठरले आहेत हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या तेजस या लढाऊ विमानामुळे वायुदलाचं सामर्थ्य वाढण्यास अधिक मदत होईल असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला तसंच इतर देशांनीही तेजस विमान खरेदीसाठी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं तेजस हे विमान स्वदेशी बनावटी आने तो उड़ाना करना आप विमान की निवड़ी संगत तेजस मधु उड़ा अनुभव रोमांचकारी होता अस राजनाथ सिंह तेजस की डिमांड दुनिया के दूसरे देशों से भी हो रही है और मैं समझता हूं कि हम लोग अब इस स्थिति में भी पहुंच गए हैं कि दुनिया को भी हम फाइटर प्लेन्स और बहुत सारे आर्म्स और एम्युनेशन भी अब एक्सपोर्ट कर सकते हैं वैसे एक्सपोर्ट करने का सिलसिला हम लोगों ने प्रारंभ कर दिया है भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात याआधीच तेजस लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे डीआरडीओच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीनं तेजसची प्रारूप रचना केली आहे तर हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडनं या लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे जम्मू राज्यपाल सत्यपाल मलिक आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांच्या हस्ते पंधरा ऊर्जा प्रकल्पांचं काल उद्घाटन करण्यात आलं तसंच दहा हजार कोटी रुपयांच्या वीस प्रकल्पांची पायाभरणीही करण्यात आली देशातील सर्व नागरिकांना चोवीस तास वीज पुरवठा करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे त्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी श्रीनगरमध्ये सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये आणि लडाख भागात आता वीज पुरवठा पूर्वीपेक्षाही अधिक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या विकास कामांमुळे पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांची भारतात सहभागी होण्याची इच्छा आहे या मागणीसाठी त्यांनी पाकिस्तान विरोधात निदर्शनं सुरू केली आहेत असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यासाठी पाकिस्तानकडून हवाई क्षेत्र खुलं करण्यास नकार देण्याच्या निर्णयावर भारतानं खेद व्यक्त केला आहा पाकिस्ताननं दोन आठवड्यात दुसऱ्यांदा याच कारणासाठी हवाई क्षेत्राचा वापर करायला नकार दिला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं आपल्या देशाच्या हवाई क्षेत्राचा वापर करायला अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या विमानांना इतर देशांकडून परवानगी देण्यात येते मात्र पाकिस्ताननं दुसऱ्यांदा अशी परवानगी नाकारली आहे पाकिस्ताननं असे निर्णय घेताना आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करावं असंही भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे पाकिस्तानकडून घेण्यात येणाऱ्या एकतर्फी निर्णयांबाबत त्यांनी पुनर्विचार करण्याची गरजही रवीश कुमार यांनी व्यक्त केली प्रत्येकानं प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर केला पाहिजे असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी ते कचऱ्यातून एकत्रित करणं हाच आपल्या देशात मोठा प्रश्न आहे असं जावडेकर यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं देश प्लास्टिक मुक्त व्हावा यासाठी विविध स्तरावर सरकार अभियान राबवत आहे इथे तिणा शांघाय सहकार्य परिषदेत पर्यावरणाबरोबरच स्मार्ट सिटीवर चर्चा होणार आहे असं जावडेकर यांनी सांगितलं बीएस सिक्स वनक्षेत्र वाढवणं आणि पॅरिस करार अमलात आणणं या बाबींवर भारत पुढे जात आहे इथे म्हणाले सौदी अरेबियातील आरामको या तेल कंपनीच्या संयंत्रावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचं सौदीच्या संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे त्यासाठी हल्ल्यात वापरण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे अवशेष पुरावा म्हणून त्यांनी सादर केले आहेत हल्ल्यात वापरण्यात आलेले अठरा ड्रोन आणि सात क्षेपणास्त्र एकाच दिशेहून आले होते यावरून हे एमेनवरून आल्याची शक्यता नाही एमेनच्या इराण समर्थक हुती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे मात्र या पुराव्यांवरून या हल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचं सिद्ध होत असल्याचं सौदीच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे या हल्ल्यांमागे आपला कोणताही हात नसल्याचं स्पष्ट करत इराणनं सौदी अरेबियाचे आरोप फाळल आहेत तसंच कोणतीही लष्करी कारवाई झाली तर त्याला चोख प्रत्युत्तर येईल असा इशाराही इराणनं दिला आहे सौदीनं विरोधातील पुरावे सादर केल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील निर्बंध अधिक कठोर करण्याचे आदेश दिले आहेत तसंच इराणचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सौदीच्या या राजपुत्रांची हल्ल्याचा निषेध केला आहे आणि इराण आणि एमेनवरील निर्बंधांवर देखरेख ठेवणारे संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी सौदी अरेबियाला भेट देणार आहेत आखाती देशांमध्ये वाढणारा संघर्ष जगासाठी विनाशकारी ठरू शकतो असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटारेस यांनी म्हटलं आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या पाचशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त गुरुजींचं जन्मस्थान श्री नानकानासाहेब या पाकिस्तानातल्या धर्मस्थळावरून एक ऑगस्ट रोजी यात्रा सुरू करण्यात आली आहा देशभरातल्या सर्व शीख धर्मस्थळांना ही यात्रा जाणार आहे देशभ्रमण करताना काल संध्याकाळी या यात्रेचं नांदेड इथं आगमन झालं नांदेड गुरुद्वारा सचखंड मंडळानं या यात्रेचं स्वागत केलं या यात्रेत पालखीत श्री गुरु गुरुनानक देव यांच्या खडावा तराजूचं माप आणि ऐतिहासिक शस्त्र ठेवण्यात आले आहेत सर्व धर्माच्या भाविकांनी या यात्रेचं दर्शन घ्यावं असं आवाहन सचखंड मंडळाचे अध्यक्ष भूपिंदर सिंग मिन्हांस यांनी केलं आहे ही यात्रा आज संध्याकाळी औरंगाबादकडे प्रस्थान करेल मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीनं पुण्यात आज सायबर सिक्युरिटी नॅशनल स्ट्रॅटेजी अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी या विषयावर व्याख्यान झालं रिअर ॲडमिरल मोहित गुप्ता यांनी सायबर सुरक्षा आणि भारतात राष्ट्रीय पातळीवर धोरण आणि नवीन टेक्नॉलॉजी या विषयावर व्याख्यान दिलं भारतात सायबर सुरक्षेसाठी सायबर सेमिनार आणि प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकवले गेले पाहिजेत तसंच व्यक्तीनं सायबर सुरक्षेसाठी दक्ष राहिलं पाहिजे असं मत यावेळी गुप्ता यांनी व्यक्त केलं भारतासाठी सायबर स्पेस आहे त्या त्यासंदर्भात येणारे अडथळे सायबर अर् सिक्युरिटी आणि भारत राष्ट्रीय सायबर सिक्युरिटी पॉलिसी दोन हजार तेरा या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा आपण पाहतो की आज एखाद्या व्यक्तीला कुठल्याही अपयशाचा सा सामना करावा लागला की तो लगेच निराश होतो नशिबाला दोष देतो मग आयुष्यात जर अपघाती अपंगत्व आलं तर मग नैराश्याचा डोंगरच कोसळतो मात्र त्यावर मात करत राजेश अठराळे डिजिटल सेवा योजनेच्या लाभानं स्वावलंबी झाला आहे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील राजेश नारायण अठराळे एकोणीसशे एक्क्याण्णव साली रेल्वे अपघातात त्यांचे दोन्ही हात त्यांनी गमावले पण आज राजेश हे हिवरखेड येथील मातोश्री संगणक सेवा केंद्रात ऑपरेटरचे से काम करतात संगणकावर ऑनलाइन शासकीय कागदपत्र काढून देण्यापासून ते अर्ज भरणं आणि झेरॉक्स मशीनमधून झेरॉक्स काढणं ही सर्व कामं ते जलद गतीनं करत आहेत श्री राजेंद्र अठराड हमारे यहाँ पे दो साल से लगभग काम कर रहे हैं उनके दोनों हाथ नहीं है बट फिर भी वो हाथ रहने वाले आदमी से बहुत अच्छी तरह से काम कर लेते हैं जो हाथ रहने वाला आदमी काम कर सकता है उससे दोगुनी स्पीड से काम हमारा राजेश करते हैं और उनके हर काम में इतनी सफाई है कि हमें कुछ उन्हें बोलने की जरूरत नहीं गिरती एक प्रेरणा है केवळ आठवी पास असलेल्या राजेशच्या कामाची उर्मी पाहून केंद्राचे संचालक दीपक कवळकर यांनी राजेशला कामाची संधी दिली मी तर स्वतः दिवंगत असल्या कारणानं मी स्वतः म्हणजे कधी असं स्वतःला मी कधी समजलोच नाही की मी दिवंगत आहे म्हणून मी म्हणजे पासून जसं माझे लखनौ जेव्हापासून आलं तेव्हापासून सुद्धा मी हिंमत निहारलो आणि काहीतरी काम सुद्धा काही ना काही पाहत असतो आणि करतो आणि दुसऱ्यांना पण हे आव्हान आहे की जसं नोकरी याच्याकडे जास्त न लागतं आपण आपलं स्वतःचाच व्यवसाय गर्शला फारच उद्दीखल स्वाभिमानाने मिळवलेल्या मिळकतीतून राजेश कौटुंबिक जबाबदारी तर सांभाळतोच शिवाय परिसरातील कोरकू आदिवासींना दवाखाना तसंच शासकीय कार्यालयातील कामकाजाबाबत मार्गदर्शन सुद्धा करतो शासनाच्या अपंग निराधार योजनेच्या माध्यमातून त्याला प्रतिमाह मानधन मिळतं यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो केवळ अपघातानं राजेश दिव्यांग पण त्याचं कार्य पाहून आपण म्हणू दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती तेथे जुळती दूरदर्शन बातम्यांसाठी विशालराजे बोरे अकोला हवामानातले बदल निसर्गाचा लहरीपणा सतत चढउतार असणारी बाजारपेठ यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्य राहत नाही तसंच नियमित उत्पन्नाचं साधन नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी देशात शेतकरी मानधन योजना राबवण्यात येत आहे औरंगाबाद जिल्ह्यात आठ पात्र शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे किसान योजना ही खूप छान योजना आहे वयाच्या अठरा ते साठ वर्षापर्यंत सर्व शेतकऱ्यांनी ही लागू आहे ते आपण वयानुसार याचा हप्ता भरायचा आहे वयाच्या अठरा वर्ष जर कंप्लीट असले तर पंचावन्न रुपये प्रीमियम महिन्याला भरायचं आहे आणि चाळीस वर्ष कम्प्लीट तर दोनशे रुपये हा हप्ता पडेल वयाच्या साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन म्हणून शासनाने दिलेली आहे आपल्याला सरकारने जी योजना काढली तर ही खरोखरच ती त्यात सरकारची खूप दीर्घदृष्टी आहे जो शेतकरी स्वतःचा विचार करत नाही ती सरकारनं ना तो त्याचा विचार केला खरोखरच त्यांना पण धन्यवाद आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ घ्यावा हीच मी स सर्वांना विनंती करतो जळगाव जिल्ह्यात मोहाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल माध्यमातून शिक्षण दिलं जात आहे ई लर्निंगच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात असल्यानं पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल केलं आहे शाळेतले सर्व वर्ग ज्ञानविषयक माहितीनं बोलके विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या शाळेला ग्रामपंचायतीकडून चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून डिजिटल साहित्य खरेदी करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे सध्या आमच्याकडे डिजिटल शाळेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्गाचा दफ्तरविना शाळा आम्ही भरवत असो दर सोमवार ते शनिवारपर्यंत प्रत्येक वर्गाचा वार ठरलेला असतो आणि प्रोजेक्टरद्वारे त्यांना आम्ही डिजिटल पद्धतीने शिक्षण देत असतो त्यामुळे परिस्थिती अशी बदललेली आहे की खाजगी शाळांमध्ये इंग्रजीची ओढ असणारे जे काही विद्यार्थी होते आणि पालकसुद्धा होते ते आता आमच्याकडे आमच्या शाळेकडे त्यांनी ओढ घेतलेली आहे आमच्या नातं आणि नातू मराठी शाळेत शिकायला टाकले आहे पहिली त्यांना नातीला मी खाजगी शाळेत टाकलो होतो था। पण तिला तिथं काही शिकवण्यात बरोबर आलं नाही इथं डिजिटल शिक्षण मिळत आहे प्रसारमाध्यमांचं कृषी विस्तारासाठी सहाय्य या योजनेअंतर्गत आज मुंबई दूरदर्शन केंद्रात कृषीविषयक कार्यक्रम सल्लागारांची बैठक झाली विविध बियाण्यांच्या सुधारित वाणांची वैशिष्ट्य उपलब्धता मधुमक्षिका पालन आणि मक्यावरील लष्करी अळीचं नियंत्रण या विषयावर कार्यक्रम प्रसारित करून शेतकऱ्यांना माहिती द्यावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या हवामान राज्यातल्या काही भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या मुंबई मुंबई उपनगर नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आज पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा एकदा भाजपाचं स्थिर सरकार निवडून देण्याचं नाशिक इथल्या महाजनादेश यात्रा समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन या आधीच्या सरकारांमुळे देशाचा आणि राज्याचा विकास खुंटला होता मात्र गेल्या पाच वर्षात जनतेच्या पाठबळामुळे विकास गतिमान झाला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर पंतप्रधानांचं टीकास्त्र राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य ही आपली जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करणारा शेतकरी अडचणीत असताना सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करत असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका आयएनएक्स मिडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत तीन ऑक्टोबरपर्यंत वाढ याबरोबरचे वर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार